मंडळी एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण आलो आहोत कोकणातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहोत आपण. हे एवढं पुरातन काळाचं मंदिर आहे, तर आज जाऊया आणि आपण मंदिर बघूया कसं आहे, महादेवाचं दर्शन घेऊया. चला तर मग. संगमेश्वर हे अलकनंदा, शास्त्री, वरुणा या नद्यांच्या संगमावर वसलेले गाव. संगमेश्वरला अनेक अपरिचित मंदिरांचा वारसा लाभलेला आहे आणि संगमेश्वराची अजून एक ओळख म्हणजे याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरपासून 2 किलोमीटर अंतरावर हे कर्णेश्वर प्राचीन हेमाडपत्ती मंदिर आहे. अत्यंत रम्य परिसरात हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आपल्याला बघायला मिळतो. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात 6वा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली, त्याच्यामुळे हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. अकराव्या शतकात निर्माण झालेले, पूर्वाभिमुख असलेले आणि संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेले हे शिवमंदिर 26 मीटर लांब आणि 23 मीटर रुंद असून 1.5 मीटर उंचीच्या ज्योत्यावर उभारलेले आहे. या मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की त्याच्या सभामंडपात असलेले खांब, त्या खांबांवर आडव्या असलेल्या तुळ्या आणि त्या तुळ्या तोलून धरण्यासाठी दाखवलेले यक्ष. खांब आणि तुळ्या जिथे एकमेकांना काटकोनात टेकतात त्या भागावर यक्ष प्रतिमा कोरलेल्या असतात. ते यक्ष जणू काही तुळ्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर तोलून धरत आहेत असे दाखवलेले असते. परंतु कर्णेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य असे की या ठिकाणी यक्षांच्या जागी काही देवता कोरलेल्या आहेत. गणपती, नृसिंह आणि सरस्वती यांच्या मूर्तींचे अंकन या ठिकाणी केलेले दिसते. तसेच या मंदिराचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे याच्या मुखमंडपाच्या छतावर केलेले अजोड नक्षीकाम. मुखमंडपात मध्यभागी वर्तुळाकार घुमट कोरलेला आहे, त्याचे दगडी झुंबर निव्वळ देखणे आहे. दरवाजावर शेषशाही विष्णू असून त्याच्यावरती दशावताराचे प्रेक्षणीय शिल्पांकन आहे. या दशावताराचा 8वा अवतार हा कृष्णाऐवजी बलराम दाखवलेला दिसतो. मंदिरामध्ये असलेल्या गोल दगडी शिळांना रंगशिळा असे म्हणतात, ज्याच्यावर उभे राहून देवासमोर भजन, कीर्तन, प्रवचन, नृत्य, गायन आदी कला सादर केल्या जातात. या मंदिरात अशा 4 रंगशिळा आहेत. या शिळा म्हणजे पांडवांची ताटे आहेत अशा पूर्वापार लोकभावना आहेत. 11व्या शतकात मकरमुख प्रणाली पद्धत होती. गंगेचे वाहन म्हणजे मगर आणि देवावर वाहिलेले दूध पाणी हे गंगे समान म्हणून कदाचित मकरमुख अशा बांधणीचा आकार असावा. मंडई आपण कर्णेश्वर मंदिर बघितलं, त्याच्या बाजूला गणपती मंदिर आहे, त्यात आज जाऊन दर्शन घेऊया.
मूर्त्या ठेवल्या. गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतलंय आणि इथे सूर्यनारायणचं मंदिर आहे, आता ते आपण बघूया. अशा प्रकारे आम्ही अप्रतिम कलाकुसरीचा नमुना असलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलो. तर अशा प्रकारे मंडळी आपण कर्णेश्वर महादेवाची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ आता आपण इथे थांबवतोय. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रोहित त्यांना.